वगडची अंडे पेल्ले लपडी सपडी पाता जो तो समजू लागे स्वतःला बल्ला मोठा नेता. हे 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 गावाकडचे अंडे पेल्ले लपडी सपडी पाता जो तो समजू लागे स्वतःला बल्ला मोठा नेता. आब अर्धे उगी फुकाचा हळूच मारद दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी. आ गए मेरा मोटा तमाशा देखने. थोड़ी देर बाद मुझे ऐसे लटका देंगे, आंखें बाहर आएगी, जुबान बाहर आएगी, और क्या सब लोग छा छा करके घर चले जाएंगे, खाना खाएंगे, सो जाएंगे. अच्छा है, अच्छा है. पांडवा, क्या आपके पेट में बच्चा है? बच्चा है? चलो बच्चे नहीं सही लगा. आओ डायलॉग है. अरे पण बावळ्या डायलॉग आहे, पण तू असं काय म्हणतो बच्चा दिसायला लागला? कारण काय काय दिसायला लागला? ती पोट बघा किती सुटलंय. आणि सारखी मेमिक्री मेमिक्री, त्याने तर माझी डोके दुखी जा वाढली. पांडवा ओ तो हमारी खासियत है. खासियत खासियत लेशान आहे खासियत. डोकं दुखी वाढायला लागली, इतकी की नको वाटायला लागले मला. अहो गावात आता चाललंय काय? अरे मी काय म्हणतोय, काय आता येणार आकडा महिना यार. हा मग काय? अरे मग लय खाऊशी वाटतंय, मटण बिटन कुठं कोंबडा बिमडा असं काय, पण ते पाहिजे ना आपल्याला काहीतरी. हा रा, पण मी काय म्हणतोय काय करावं लागेल त्याला? जमायला आपल्याला जुगाड करायला पाहिजे काय ते. कसलं जुगाड? तुम्ही फाटका मे बी तुटका. मग काय, कस काय जुगाड करायचं? मला कशालाच पैसे नसतात एक तर. अरे माझं तर डोकं चालत नाही, आणि खाऊशी दलय वाटते सगळं. काय सदा पांडवर, मग काय चाललंय इकडं? आयटम बिटम पटत काय इकडं? एखादी इथं कुठली आयटम आली? आयटम नाही, मग आमचं जुगाड चाललंय काहीतरी करायचं. जुगाड? हा या वयात? अरे या वयात नाही, जुगाड नाही राव. समजावच काय करायचं? मग काय झालं एवढं तोंड पाडाय सांग रे त्याला. और कसं आहे माहितीये का? आता आखूड चालू आहे ना. आखूड नाही, आखूड आखाड. हा ते आखाड. हा आखाड. तर विषय कसा आहे माहितीये का? आखाड महिन्यात असते आखाड पार्टी, मटण सटण आरसा असं पार्टी असते ना. नाही ही गोष्ट खरी बर का? असं मटणाचं नुसतं नाव जरी घेतलं ना, असं स्वप्नात नसतं साध्या मटण खाते. असं चिकनचं नाव घेतलं ना, साध्याने सात चिकन खातोय. असे स्वप्न पडत मला तर रात्री. इकडं य बोकडाचा टिंगार, इकडं कोंबडीचं टिंगार, इकडं बिर्याणी, इकडं अंडे वर मास तांबडा रस्सा, आणि दुसऱ्या दिवशी निघते पाताळ सांडास. मला तर लई खाऊशी वाटतं सांडास. संडास नाही मग तुम्हाला ना चिकन मटण त्याचं वर्णन ऐकूनच तोंडाला. मला वाटलं संडास खावटली आहे खरं पांडवाचं. पण आपल्याकडे कुठे काय येतो सर? मी काय म्हणतो, हा बोला ना. तुझ्या घरी ना कोंबडा आहे, त्याची पार्टी करू ना आपण. अरे समजून सांग, समजून नाही बरोबर आहे ना कोंबडा, मग करू की पार्टी? अरे देवे माझा कोंबडा नाही तर माझ्या बायकोच कोंबडा आहे, बायको माझी, पण कोंबडा बायकोच आहे माझा नाही. अरे बाबा बायकोचा कोंबडा असू रे, नाही तर कुणाचा असू रे, तुमच्या घरचा जरा आणजा. पांडवा बायको आहे ना मला कापीन, पण त्या कोंबड्याला बाहेर ठेवीन. अरे प्रयत्न करून बघ. बरोबर आहे, प्रयत्न केलाच पाहिजे. करायची देणार बायको तुझी देणार. बर मी एकदा विचारून बघतो, भेटला तर ठीक, नाही भेटला तर करू काय तर जुगाड. जायचं गोड गोड बोलायचं, बायको बायको करायचं मस्त पैकी, आणि प्रयत्न केल्यावर काय बी मिळतो. कोंबडा काय चीज आहे आईला, ह्याला आपण गुलावलाय खरं, पण आणतोय का नाही कोणास ठाऊक. आणेल ठेव, काय झालं ना आणायला? हा अरे बायको किती कडक असू दे, नवऱ्याने गोंडा गोळला की थोडी लगेच जाग्यावी ती. नाही पण ती लय तापट बाई आहे, मला नाही वाटत बाबा दिन म्हणे देणार ती. तू सकारात्मक रा, तू गेला तर गेला उडत र, मला नाही फरक पडत तर. तू गेला तर गेला उडत र, मला नाही फरक पडत तर. काय गाणं म्हणते असं एकदम गाणं ऐकून तृप्त झालं. होय अगं लागला का टोंग माराय? अगं नवऱ्या कोण असं गाणं म्हणत का, गेला उडत गाणं गेला इकडं ग. मी अशीच आहे, मी अशीच गाणी म्हणणार, तुम्हाला काय फरक पडतोय? अरे जरा नवऱ्याचा आदर करायची. गावातल्या बाया काय म्हणतात माहितीये का, सदाची बायकुले नवरा हकली. अगं भया भया गावाच्या बायका बरं तेवढंच येऊन तुम्हाला सांगत्या त्या, मला बी सांगत्या त्या,
गाव हिंडायला जात नाही मी. मी गावचा प्रतिष्ठित माणूस आहे. तो मला गावचे हा हवाला पायाला जावं लागत. तुम्ही माझे मित्र लय भारी त्या कुत्र्यापेक्षा. पांडे बाबा कसं आहे माहितीये ना, कसं द्यावा लय भारी मित्र ते, आणि जीवाला जीवलग मित्र आहेत माझे. होय की एक बायाच्या माग हिंडणारा आणि एक हाय उंदराच्या तोंडाचा. काही नको बोलू त्यांना. कसा लगेच पुढ काय येतोय, काही निकळेल त्यांना. बरं हे काय करते तू, नाचतीया नाचायचं का असे भांडे घेऊन? नाचते का ही तर दिसा ना का डोळा फुटला काय? नाही आमच्या घरचे कावा नाही असे भांडे घेऊन नाचले नाही का बाबा. म्हणजे तुमच्यात नाचत असेल, तुमच्यातली कामच करत नव्हती ना, नुसती उदळते ती. बरं ऐकलं बायको, तुला एक विचारायचं होत. आता काय काय पैसे बिशा मिळणार नाही तर? आग नाही तसं नाही वाटलंस, मी सगळे भांडे भिंडे तुला घासून देतो. ऐक ना, गावातले प्रतिष्ठित लोक आहे ना, ते गावातले प्रतिष्ठित लोक ते म्हणतात आता आखड महिना चालू आहे. आखडाचा तुमचा काय संबंध? आता आखड महिना चालू आहे, मग आता आखडात नसते का ते पार्टी बिर्टी राहते? तर मला म्हणले सध्या तू पार्टीला ये गाड्या. घरी खायला देत नाही कमी, आता तिथं जायचंय. तसं नाही, चार चौघात खाणं वेगळं, मित्रात खाणं वेगळं, आणि बायकोचं उष्ट खाणं वेगळं. म्हणजे मी उष्ट चालते काय तुम्हाला? मग काय फेकून दिलं ताटातलं तर खातोय चार बोट्या. असला नीच बोलतोय माणूस. खरंच बाई पार्टीला जायचंय, मग जायचं ना, मला विचारायची काय गरज आहे? अगं तिथं समजाने पैसे काढल्यात, माझ्याकडे पैसे नाही तर मग ते लोक मला काय म्हणले माहित का? तू एक काम कर सध्या, घरी जा आणि तुमच्या त्या घरात गावरान कोंबड्या ठेवला त्या बायकोनी तिकडं घेऊन ये. आव तुम्हाला यायचा गोळा उठला तुम्हाला आवडला धायला जरा तरी माझ्या कोंबड्यावर डोळा ठेवता का? अव ती कोंबड्या कशासाठी ठेवलंय मी? नवस केलाय माझ्या नवऱ्याचं चांगलं उदी आणि नवरा लोकांच्या मनावर रचायला लागलाय. आता मला काय माहिती नवसासाठी आणलं का कशासाठी आणलंय, पण नवसाला कापलं काय ना आज कापलं काय, काय फरक काय पडला? पोटात तर माझ्याच जाणार आहे ना. अव पोटात जाणार आहे पण मी माझ्यासाठी नाही आणला, तुमच्यासाठीच आणलाय, तुमचं चांगलं व्हावं म्हणून. बया मी संसारासाठी करते हे माणूस ग गावाला वाटत फिरणार. आता माझ्या कोंबड्याला जर हात लावला कोंबड्या सरकत कचक 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 कटपीस करीन. नीट निघायचं इथन. कोंबड्याला जर हात लावला तुम्ही आणि मी आहे त्यांना सांगायचं जा आणि कुठन बी मागून आणा. हा भिका मागा लरू बाबला करी, मी कोंबड्याला हात लावायचा नाही. तुम्ही जर लावला तर तुम्ही बघाच गप. आज ह्या माणसाची एवढी हिंमत झाली, कोंबडा मला मागितलाय. नाही 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 कोंबड्याला जर काय झालं ना ह्यालाच कोंबड्यासारखं कापत असती. देवा सदा बराच वेळ झाला गेलेला, मला नाही वाटत येईल म्हणून. भोमला तिच्या मायला तुम्हाला मी आधीच सांगत होतो त्याची बायको लय तापट आहे, त्या चोंबड्याला कोंबड्या काय भेटायचा नाही असं वाटते मला. अरे नाही बाबा भेटल की काय झालं भेटायला, पण त्याने यायला पाहिजे ना. जमायला आता काय करायचं तुम्ही सांगा बरं, हे असलं काय बन हे कोंबडा आज म्हणलं. काय झालं तुम्हाला? मी म्हणलं होतं मला पाठवू नका कोंबडा आलेला म्हणून. काय झालं? मी बायकोला कणकणीत कोंबडा मागितला, बायकोने चार कणकणीत वागवलं. तुम्हाला सांगतो बायको माझी कोंबडा बायकोच आहे ते आपलं नाहीये. बायकोने सांगितलंय कोंबड्याच पकड जरी गेलं ना तर तुम्हाला सांगते मी आणि तुम्ही तवा कोंबडा मागू नका बाबांनो. आपण पार्टी कशी करायची आता सांगा पांडवा तुम्ही, आपण काहीतरी करू दुसरं काहीतरी आयडिया करू आपण. माझ्या डोक्यात एक एक नंबर आयडिया आहे. काय काय आपण काय करू, गावात ठेला ठेला पैसे मागू आणि त्यातून आखाड पार्टी करू. कोण पैसे द्यायचे? नाही नाही पांडवा हे बोलते ते खरे, एकदा प्रयत्न तर करू बघू, झालं तर राज्याला पांडित करू. प्रयत्न करू जानी, हमें तो प्रयत्न करना चाहिए. चलो हम जाते है. चलो चलते चलो पैसा मांगते है. देवाने एक नंबर आयडिया सगळ्या गावातून पैसे गोळा करू. अरे मी वय मी आपलं रेल्वे पटरीला आलो इकडं आपलं. हा निवांत तुला तर काय वेळ नाही भेटायला, मग काय बिझी झाली तू आता खूप? काय नसते येते येते म्हणते येत नाही. हा
मग काय एक काम कर, दुपारी ये. अरे शेतामध्ये भेटू आपल्या. आता बघा हॅलो. अरे नाही कुत्र नाही तर मित्र येत. भैया साहेब पाय लागू. पाय लागू? पाय लागू म्हणले ते. पाय लागू, पाय लागू, लागू म्हणणं मला वाटलं पाया लागू. पांडवा बसला काय? नाही उभाई. अरे ते दिसतच नाही पोटामुळे. आणि वो बैठा हुआ होता है या खड़ा रहता है उसका उसी को ही पता नहीं रहता है. उसकी हाइट कमी. तो उभाला तरी बसारखा वाटतोय. त्याची हाइट कमी म्हणून त्याला नाव वाटते होती वेरे. आणि तू काय ऋतिक रोशन आहे काळा गड्डा. काळा गड्डा तू तर कमी हास. इकून चुकून कोलन डुडी घेऊन तुरवले पटरू हसता हसता मापत जरा शेख. हा काय देव लय ते वाजलं. तुझी मिमिक्री सुनली नाही. जरा मिमिक्री सुनव बरं. अच्छा ठीक है हम सुनाते है. पहिले आते है नाना पाटेकर. देखो अरे वा जिंदगी ना जिंदगी भर गम दी है. जिंदगी ना जिंदगी भर गम दी है. आज तक जितने भी लड़की ने नंबर दिए सब बंदी है. आवडलं आवडलं. कनिष बाकी कवळा दिसतो संचला वाड्यावर नेऊन भाजून खाव. बाई वाड्यावर कनिष खाला वाड्याचं खाता. बर 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 असू द्या जाऊ द्या बरो द्या बाबांनो. चांगलंय चांगलंय मिमिक्री जे म्हणजे ठेवले बरं आणखी गोष्टीचा. मला गोगल बघू रात बी दिसत का नाही. वा 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 बरं बोला काय नेमकं कशासाठी आलाय तुम्ही काय वानकडे जरा सांग की तू. पाहा तुम्ही बोला ना राव. देवा सांग की. नाही नाही हम नाही बतायंगे आप बता. एक काम करा लेडीज फर्स्ट. देवा तू बोल. जानी वो कैसा है ना इनको बताने दो. अरे सांगा कोणी तरी ना. एक काम करा मी जातो. पटकन बोला वेळ नाही. साहेब झालं काय मी तुम्हाला सांगतो बघा. तुम्ही जाऊ नका आका गावात आखाड्याच्या पार्ट्या चालल्या. सगळे लोक कोंबड्या धोमड्या आणि डेक पिंडे फिश बीस काय काय करून खाऊ राहिले दिसत. आम्हाला वाशी राहिला. आम्हाला रुपये नाही तर खायला. आखाड पार्टी काय? आखाड पार्टी करण्याचं नियोजन होतं. खड पार्टीला मग काय तुमचं. तुम्ही करा आखाड बेकार तसलं मला काय आवडत नाही. पैसे आपल्याला इंटरेस्टच नाही. सदा काय रेल्वे आली काय वाटलं बायको आली काय आज घाबरू नका ना. सदा रेल्वेला का वरणा बरं बायकोला का इंजिन होतं नुसतं. बरं आखाड पार्टी करायचं म्हणताय. तुम्हाला खरं सांगू का ते नॉनव्हेज खायला काय मला जास्त इंटरेस्ट नाही. मी सारखं आपलं नॉनव्हेज खात असतो त्यामुळे काय ते आखाड पार्टी मध्ये मला इंटरेस्ट नाही. तुम्ही करा पण बाया साहेब मग तुम्ही वर्गणी द्या. वर्गणी? हा आम्ही करणार. पैसे देऊन तुम्ही आखाड पार्टी करणार? मग आमच्या तोंडाकडे बघून वाटतं का पैसे वाले. नाही 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 मग काय सध्या तरी काय माझ्याकडे पैसे नाही. तर एक काम करा तुम्ही तात्यांकडे जा. कोणाच्या मायला? तुझ्या मायला म्हणजे आपलं डायलॉग आहे. कोणाच्या मायला? डायलॉग आहे. मायला कोणाच्या? डायलॉग आहे. आम्ही मिमिक्री केली पाहिजे त्याने. कायला मारत त्याला असली कुठं. आता म्हणतो तुमच्या आयला मगाशी म्हणतो पायाला गोळ लागला. बोलना सब जाने दो आम्ही पैसा दे दो आम्ही आखाड पार्टी करणी है. बाबा मी काय तुम्हाला आकड बनलं पैसे देणार नाही. तुम्ही निघा. 200 तर द्या. निघा 200 नाही 100 आणि 500 निघा. निघा ए निघ चल ठीक आहे. काय राव निघा निघा. बोललं तर तुम्हाला पांडवा उगा वेळ पाय. अरे देव्या मोबाईल दे माझा. अरे इकडे आईला मोबाईल. भैया साहेब सॉरी बरं का. भैया साहेब ओ इथं यडपट त्याच्यात काय. बाई या पार्लरने एक ढोकं उठवले माझं. अर्धा तास झालं येऊन बसले तरी या बाईचा तपास नाही अजून. म्हणून मला हिच्याकडे येऊ वाटत नाही. दुसरं पार्लर पण नाही तर आता तिकडे गेले असते. वाजते रिंग वाजते. हा हॅलो. अहो काय किती वेळ झालं येऊन बसले मी. इथं अर्धा झालं तुमची वाट बघते. तरी तुम्ही आहे ना असं कुठं असतंय वे. अहो मग मला सांगायचं ना तसं मी नंतर ना आले असते. हा मला कामं आहेत की बाकीची.
अरे घुबडांनो घाबरले ना मी. नाही नाही तुम्हाला नाही तुम्हाला नाही ती पोर आली. हा हा लवकर या लवकर म्हणते. एवढ्या घाणीत का बसले असे? मला काय काय लोकांना घाणीत बसायची सवयच असते. बोललाच बोललाच कुठं हाणू रुन डोकं फिरले नगच काय तुम्ही एवढं चिडता का म्हणत आहे? अरे बाबा सकाळपासून इथं बसले मी. अर्धा पाऊण तास झालं या पार्लर वाली पाशी येऊन बसले. ती येणार नुसतीच मग ती मी येते आणि मी येते. नाही या पार्लर वाल्या तर झालंय काय सांगतो तुम्हाला. हे ना सरकारी नोकरी लागल्यासारखे सकाळी 11 येते आणि दुपारी 3 घरी पाहते. सदा तुझा कमी तो काय पार्लर ला? नाही बायको जाते ना त्या टायमिंगला. मग तो टायमिंग बघून मी गाव फिरायला जातो. तुझी बायको काय रोज जाते का पार्लर? आवलय भ्या करायची. सदा बायको सगळं सांगते काय तुला? बर बर ती जाऊ द्या. कुठं कुठं बोंबला थिंडताय तुम्ही? त्याच काय झालं बर तू बोल दे. टाय त्याच काय मनात टाय तुम्ही लग्नाची करा घाय. आहो जे बोलायचं ते राहिलं भलतच काहीतरी करतोय. आपलं पटकन ही तर येडपाटे. तुम्हाला सुद्धा कळत नाही तुमचं लग्न झालंय एवढं मोठे तुम्ही आता तुम्हाला सुनील एखादी तुम्ही ह्यांच्या बरोबर बोमला थिंडतावे काय करणार? जाऊ द्या ना त्यांच्यावर कुठे लक्ष देता. बोला बोला माझ्या डोकं नका खाऊ. बोला मी काय म्हणतो ऐका ना. सांग की आता आखडाचा महिना आलाय सगळी लोक जिकडे तिकडे आखडाच्या पार्ट्या करतात करतात. आणि आपल्या गावातल्या आम्ही असे भिकारचोट पुरा आमच्याकडे पैसे सुद्धा नाहीत. मग तुम्ही भीक मागा की? नाही मग आम्ही ठरवलं की वर्गणी मागून पार्टी करायची. अच्छा म्हणजे आखड पार्टी करायची? मग द्या की तुम्ही वर्गणी. मी मला सांगा गावात कोणी कोणी वर्गणी दिली? आईला अग्ग्या गाव भरिणलो पण कोणीच वर्गणी दिली नाही म्हणत आहे. तुम्ही तरी करा ना बोनी. अरे पोरांनो मला कुठं वर्गणी मागताय? मोठ्या लोकांना वर्गणी मागायची असती. अरे त्या चेअरमनला वर्गणी मागा, त्या आबासाहेबाला वर्गणी मागा, तात्यांना मागा. आणि तात्यांनी नाही दिले तर भैयासाहेब आहेच की बोमला रिजा मायला. आम्ही गेलतो की भैयासाहेबांकडे. भैयासाहेब तिकडे पटरीवर बसले होते. काय संडासला गेलते काय? अहो संडासला नाही तिकडे पटरीच्या पलीकडे रे फोनवर बोलत बसले होते. तर पैसे मागितले तर भैया साहेब म्हणले आम्हाला काय त्यात इंटरेस्ट नाही. आखाड पार्टी बिटते तुमचं तुम्ही करा. जमायला नाही दिले पैसे. फोनवर बोलत बसले आणि आम्ही म्हणतो राहू द्या जरा वगैरे काहीतरी करा मदत. आता आम्हाला हाकलून दिलं तिथून. आमच्या लक्षच नव्हतं त्यांचं. नाही नाही पण द्यायला पाहिजे होते की बरोबर. पण मी काय म्हणतो मोनाताईने आपल्याला हे आयडिया भारी दिली बरं का? मोठ्या मोठ्या माणसाकडून आपण वर्गणी गोळा करू सगळे जण. तर चला आपण जाऊ. अरे जाता कुठं असं गोळख्यानी? तुम्हाला कोणी पैसे द्यायचं नाही अशानी. तुम्ही एक काम करा, दोघा तिघांनी एक आबासाहेबकडे जा, दोघा तिघांनी तात्याकडे जा, मग तुम्हाला वर्गणी देते. पण मला काय म्हणायचंय, तुम्ही पण काहीतरी मदत करा. हा मदत हे बघा मी काय पैसे देणार नाही पण मी काय करेन माहिती का सदा? मी भाकरी करून आणते माझ्या घरनं. भाकरी चालतं की? चालतं की तुम्ही? हा नाही मग आहे 5-10 25-30 35 तीन जण आहे आम्ही. अजून वर्गण नाही गोळा केली 35-30 एवढा काय आणणार नाही मी. 10-15 भाकरी आणल करून मी. बरं चालते की? मी काय म्हणतो ऐका आता तुम्ही दोघं आबाकडे जावा आणि मी जातो इकडं तात्याकडं बरं का? आणि निघा चला लवकर. काय पाणी यांच्याकडे पैसे नाही लागलं तर आखड पार्टी करायला. सपना काय म्हण पण तुझं मला खरंच ना आयुष्य पसंत अभिनव वाटला बरं का? की तू माझी पोरगी आहेस, आबाची पोरगी आहेस, आपली खानदानी परंपरा तू चालू ठेवलीस. एवढं काय नाही केलं आबा मी. अरे काही नाही केलं. अगं वेळे किती मोठं काम केलं. वाडामधल्या सगळ्यांना, सगळ्या भगिनींना सांगितलं, सगळ्या बायांना सांगितलं ही योजना. बहीण माझी लाडकी वा आयुष्य पण मी तुझ्या खुश आहे बरं का? हे मी तुला तुला मी 10,000 रुपये देणार. मी तुला 10,000 रुपये देणार. काही कर, पार्टी कर, मजा कर, तुझ्या मैत्रिणी गोळा कर, त्या आया बाया गोळा कर, बिंदास्त. चालेल चालेल. काम चुकलं बरं का? तू आपल्या वार्डा पुरतच काम करायला पाहतो. तू त्या वार्डात होतो झालं पाहिजे. गाव आपलंय ना बा. अरे जरी गाव आपलं असेल ना बाळा तरी काय होतं माहितीये का? त्या गावातले ते बाकीचे तात्याचं वार्ड आहे ना, आपल्या वार्डा पुढचं काम करायचं. या गाव अरे काय वाटत रे? नमस्कार आबा. नमस्ते नमस्ते. पाया पडा पाया पडा पाया. अरे पाया पडा पंढरपूरला आले मी. आणखी पाया कुठं कुठं पाया पडतात का? तुम्ही म्हणला पाया पडा. अरे माझ्या पाया पडायचं तिच्या पाया पडताय.
मांजर दिसल तुम्हाला? अरे मन तशी जमायला येतो बोका आहे जमायला बोका आहे ना तू कोण आहे पांडवा महत्वाचं असं की आम्ही कामानिमित्त निघालोय तर ते का तुम्ही आम्हाला अडवाल सांगा काम कुठं अडवालोय तुम्ही तुम्हाला? अरे आता बोंबलत नाही आला का आबा आबा करत ऐका आमचं आता तुमच्याकडलं महत्वाचं काम आहे हात का नाही मुस्कार पुढे बघ बर आता बोल आमचं तुमच्याकडं असं काम आहे सध्या कसं आहे महिना कुठला चालू आहे महिना मराठी महिना आखाड महिना चालू आहे आखाड महिना चालू आहे आता मग आखाड महिना चालू आहे म्हणल्यानंतर आखाड पार्टी झाली पाहिजे मग करा ना मला पण बोलव मी पण येतो आखाड पार्टी म्हणजे काय तुला माहितीच नाही आखाड पार्टी नाही काय होतं वर्षभर लोक काम करतात पण ह्या महिन्यामध्ये काय असतं थोडासा पाऊस कमी असतो थोडा जास्त नाही आणि पुढचा महिना कुठला श्रावण आहे श्रावण भरमसाठ ते श्रावण सरी पाडतात पाऊस पडतो मग त्या ह्या दिवसांमध्ये ना मटण सटण म्हणा वाशाट म्हणा मासे म्हणा चिकन असं मस्त आहे की हाणायचं खायचं त्याच्यात सांग हे पण असतं बरं का पांडवा तीन दगडाची चूल करायची करायची जाळ घालायचं त्याला मोठं बुगलं घ्यायचं बुगलं ना रे बगुलं तोंडासारखं बुगलं त्याच्या आईला सांगा बुगलं काय बुगलं काय घ्यायचं त्याच्यावरती मस्तपैकी ठेवायचं चुलीवर तिथं ते मटण मिटण सगळं टाकायचं भाकऱ्या आणायच्या सगळ्यांनी मिळून मस्तपैकी जास्त आणायचा आपण करू ना आखाड पार्टी हा फक्त आपण खायचं काम करायचं बरं का हे बाकीचं हे पांडवान ते करतील आम्ही करू पण पैसे तुम्ही द्यावं लागतील मी पैसे द्यायचे मग अरे पण तुम्ही दोघं जण तर त्या तात्याची माणसं ना आहे ना मग मायका पैसे मागताय अहो ते चेंगटे ताते आहेत राव तुम्ही श्रीमंत लोक राव एवढे श्रीमंत अरे बापरे आबा तुम्ही श्रीमंत माणसं अति श्रीमंत माणसं उच्च माणसं इमानदार माणसं दलिंदर माणसं जहागीरदार माणसं जहागीरदार बनायचं अरे कुठं ते ताताचे ताताच्या नादी लागताय त्याचे काय गा रुपये असं त्याच्याकडे अरे कुठं तो गंगुतीली कुडा राजा भोज नाही ते दोघं नाही म्हण म्हणलं मी ते दोघं नाही आले मग साधारणतः पांडवा मला सांगा या पार्टी करता किती पैसे खर्च होतील? 1000 रुपये लागतील. 1000 रुपयेच होईल का? तसं नाही मोठी पार्टी जरी करायचं म्हणलं ना किरकोळ मारकोळ तरी 4-5 हजार रुपये खर्च येतो बरोबर आहे पण तुम्ही आपला 1000-1500 तरी द्या बाकीचं आम्ही बघतो गावात बाकीचं गोळा करतो नक्की का पण लक्षात ठेवा बरं का काय की जर का मी तुम्हाला पैसे दिले तर तात्याच्या पार्टीचा एकही माणूस त्या पार्टीत आला नाही पाहिजे नाही नाही अजिबात नाही नक्की का नाही तर तेवढं का आला तर मी काय काय अख्खं सगळं घरी येऊन जाईन मग नाही येऊन देणार नाही नाही आणि त्या माणसाला येऊन द्यायचं नाही नालायक त्याच्या आईला सगळे पैसे घेऊन गेले किती होते बाबा अरे तरी 2500-1000 रुपये असतील ते जाऊ दे चला आता काय जाऊ दे का आता जाऊ दे मरू चल इथल इथला हरिओ इथला सध्या दलिंदर मस्करी केली मी मस्करी त्याची मस्करी मला तर वाटलं त्याच्या आईला मला का देव बी प्रसन्न झाला का काय तात्या तुम्ही देवाची नशी पूजा करत होते नाही तर डायरेक्ट ढगात ढगात नाही ते काय आता मी एवढं असं वाकून आलो पुढे पुढे पाहिलं तर देव असा पण मला अजून धाक 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 धक धाक धक धाक धक 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 धडकन 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 दुले का अरे बाबा धडकन करत होते मला वाटलं आता डान्सच करायचं का बाकी काय म्हणतोस कशाला तुला का माझा असा वास बीस लागतो का काय रे वास नाही तात्या मग जीवनात अडचणीचे एवढं आहे माझ्या काय सांगतो बास तुझा वास पण नाही बास पण ऐक ऐक ना जर ऐक ना माझं ऐक ना तात्या इकडे पुढे ये जरा असं ऐक ना तात्या इकडे कसं देवाच्या दारात येत नाही पुढे आईला कुठंतरी बसलं पाहिजे ना सदा मी काय म्हणतो बस 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 बस
काय झालं अजून काय मांडी माझी मांडी मध्ये दांडे गावले का नाही होता त्या एकानंतर तात्या पहिलं खाजून घ्या तुमचं काय अरे तिथं काय झालं मुंग्या होत्या ना मुंग्या चावल्यात सध्या मला त्यांना चावल्यात तुमच्या बोटाला नाही चावल्या पाच बोटालाच म्हण मला बसत गाव ऐकू आलं लाल मुंग्या तात्या त्यांना सांगायची गरज पडत नाही लाल मुंग्या चावून चावून नको ती जागा लाल करते त्याला लाल मुंग्या म्हणते तुझी पण किती होती लाल नाही बायको नि सांगू नका सांगू नका गप्पाचा तात्या तुला खुश करण्यासाठी हसलो मी लय मुंग्या चावल्यात मला बाकी काय गोष्टी बरं तात्या ऐक ना तुझं काय असेल ते पटकन वर ऐक ना लय महत्वाचं आहे काय आता आकड्याचा महिना चालू आहे गावात आणि समजा लोक तिकडं कोंबड्या बकड्या कापतात आणि तुम्ही इथं मंदिरात काय करता दर्शनाला आलत अहो दर्शनच काय पडलंय आकडा चांगलं एखादं कोंबडं कापावा बकरं कापावा आता त्याच्यासाठी आम्ही काय केलंय आम्ही जे आपल्या गावातले सगळे जण आहे ना आम्ही म्हणलो जरा वर्गणी बिरगणी काढावा तर सगळे लोक म्हणले आपले प्रतिष्ठित कार्यकर्ते म्हणजे कोण तात्या मग तात्याकडून थोडी वर्गणी घ्या म्हणजे आपण कसं तात्या वर्गणी द्या सोयीची नाही आम्ही काय तुम्हाला लय बळजबरी करू राहिलो का सदा काय नका तू मला नका सारखं तुझं लय तारांबळ होते आणि मला तू असं पैसे आता मागच्या वेळेस काय केलं तू मला ते काहीतरी सासू येणार बायको आणलं आंबा आणलं आंबा चोरीला गेलं आणि म्हणलं हाता पाया पडला आणि म्हणलं अक्षरशः 200 रुपये घेऊन मग ते घरात नव्हतं तात्या आता मला तुम्ही सांगा आता पण वर्गणी मागायचं सारखं जास्त का सांगा तात मी तुम्हाला सांगू का आता सामाजिक कार्यकर्ते आपल्या गावात दोनच एक म्हणजे तुम्ही आणि एक म्हणजे ते आबा डाबा त्याचा तो का सामाजिक कार्यकर्ता आहे का हा मूर्ख नालायक नाही त्याच्या आईची नाही म्हणजे देऊ कशी मी लय बिया करतात मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून नकोस बांडगुळाचं नाव आहे समोर काढ नकोस कुत्रा आणेल त्याला ना हा मी उठून जाणार होतो आता पण मी काय म्हणतो तिकडे जरी गेलं तर ते आम्हाला रोजच्या आम्हाला महिन्याला ते बोकडं बिकडं चारी देत अच्छा मग तुम्ही एवढं चिंगुसानी करू राहिला जा नका बोलू आमच्या सोबत मग अरे थांब थांब रसू नकोस म्हणजे आकड पार्टी करायची ठीक आहे आखाड पार्टी करायला पैसे देतो पण आपली एक अट आहे सगळ्या आठ आठ काय तुमचे सगळे 10 च्या 10 बोट घेऊन जात आठ म्हणजे माझं असं म्हणणं आहे की त्या पार्टीला आबासाहेबाच्या तिकडचा एकही दलिंदर माणूस येता कामा नाही चालते की त्याला काय वाटत आबासाहेब जर त्या पार्टीला आला तुम्हाला ठोकेल चालते ना तात्या शब्द आपला शब्द म्हणजे शब्द पैसे किती पाहिजेत तात्या कमीच पडतात तेवढे काय मोजीत बसतात ते जाऊ दे राहू दे ना मी घरी जाऊन मोजत मग मी निघू का तात्या लगेच चाललं का हो म्हणजे कसं आता ते सगळं मसाला आणावं लागेल टमाटे बटाटे सगळं घेऊन यावं लागेल चिकन आणावं लागेल सगळं आणावं लागेल पार्टीला तात्या तोंड इकडे करा इकडे नाही इकडे जातो ना आपण तुम्ही बी आता का चलतो मग आता काय चला मग मग कस काय वाटते आमचं शेत मस्त हात दे ना हात हे का बघा शेतात कोणीच नाही आपण दोघं बाबा सोड बाबा काय राहण्यातल्या कामगारांनी बिमगारांनी पाहिलं तो व्हायचा कुठाना किती लाजताय मी लाजत नाही तुम्ही एवढं घाबरताय बाबा कुणीतरी लाजलं पाहिजे ना आता तू लाजत नाही म्हणलं तर मला तर लाजलं पाहिजे की नाही तसं नाही शेवटी गावाला गावाच्या लेवलला राहावं लागते बरं ते झालं का तुझं ते काय ती लाडके बहिणी योजनेचं काम उरकलं आता उरकलं सगळं पूर्ण 8 दिवस माझ्याकडे लक्ष सुद्धा दिलं नाही अजिबात लाडकी बहिणी योजना लाडकी बहिणी योजना समाजसेवा समाजसेवा चांगली समाजसेवा केली गे चांगली समाजसेवा बाकी यार हे का असलं टॉप घातलाय डगला नाही हो आताच न्यू घेतलंय मी असं काय केलंय बघ कष्ट न्यू घेतलंय मग न्यू आहे पण मॅचिंग मॅचिंग तुम्ही ऑब्झर्व केलं नाही ना मी तेच सांगणार होते नाही नाही पण तू मागच्या वेळेस काय म्हणली तुम्ही सगळं पांढरा 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 वाईट घालता नाही म्हणलं आता काय झालं असं वेगळं माझं कसं काय आहे ना मग मस्त आहे बघा ना मॅचिंग झालं योगायोग योगायोग नाही मी ठरवून मॅचिंग घातलं होतं तुम्हाला काय माहिती मी हा घातलाय मी पाहिलं सकाळच्या पर्यंत कुठलं घातलं होतं मग म्हणून मी मुद्दाम घातलं आपलं लक्ष असतं तुला वाटतं माझं तुझ्यावर लक्ष नाही पण तुला माहित नाही माझं तुझ्याशिवाय दुसरं कोणावरच लक्ष नाही अशा गोष्टी शेवगा कसं आहे शेवगा मस्त शेवगा लागलाय आता बघ ह्याच्या शेंगा आहेत का अशा मोठ्या होतील अशा लांबचे लांब
आणि मग काय सांगायचे, एक नंबर आहे काय, बारीक बारीक लागलं आता मस्त आहे. पुढचं झाड लागतं खूप आहे, दाख. हे बघ, आताच जेवले काय? जेवण करून आलो, उशीर झाला जरा. जेवा, हे बघ शेंगा बघ, शेवग्याच्या कशा आहेत? कोवळ्या आहेत खूप, मस्त आहेत. हे बघ की, हे बघ, हे बघ, असं असतं का झाड? मी पहिल्यांदा पाहिलंय शेवग्या झाड. ह्या लागलेल्या शेंगा आहेत सगळ्या, ह्या शेंगा, ह्या शेंगा, ह्या शेंगा, ह्याची झाड होणार आता. मस्त आहे. बाकी आणि काय म्हणतेस? काय नाही बाबा, भेटायला आले तुम्हाला. आखाड सुरू झालं आता. आखाड? हा, आखाडावरून आठवलं तुमच्याकडे ते देव आणि पान पाळते का? सकाळीच भेटली मला. मला काय म्हणतो, पार्टी करायची, पैसे द्या, पैसे पळा. मग तुम्ही दिले का? नाही मी देतो ना पैसे. का नाही दिले? कशाला, काय करायचं आखाड बेखाडाचं? आमच्याकडे पण आलती, मी आबांना पैसे द्यायला लावले. दिले पैसे? मग मरू दे. नाही मला ते काय सांगू नका, तुम्ही पैसे द्या त्यांना जाऊन. तुम्ही पण यायला पाहिजे पार्टीला. मी येणार आहे आखाड पार्टीला. हा काय ते मला नाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट, तुला सांगतो जास्त आखाड पार्टी मध्ये. याच्यामध्ये तुम्ही येताय का? नाही तू येणार आहेस? हा मी येणार आहे. तुम्ही यायलाच पाहिजे आज संध्याकाळी ना. हा आता खरं सांगू का, मला आखाड पार्टी मध्ये इंटरेस्ट नाही, पण तुझ्यामध्ये इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे तू तिथे येणार आहे म्हणून मी खास तुझ्यासाठी तिथे येणार आहे गोष्टी. पण ठीक आहे, आता तू म्हणते ना तर हरकत नाही, पण नक्की या, प्रॉमिस. मी येतो, पण त्याच्या अगोदर त्या दोघांना पण काय करतो, हे देतो, काय ते पैसे देतो. प्रॉमिस केले तुम्ही? प्रॉमिस केले. आता काय होईल माहिती का, मी जर समजा बिगर पैसे देतो तर तिथं आलो तर ते काय म्हणते, काय भैया साहेब एक रुपया दिला नाही नासा चालाय त्या गोष्टीबद्दल. त्यामुळे काय करतो, ती भेटली ना, भेटून त्यांना मी पैसे देतो, संध्याकाळी येतो पार्टीला. बरोबर, तुम्ही प्रॉमिस दिले. अरे येतो बाबा, नको मस्त पैकी पार्टी छान. चालते, चालायचं, चला चल. अख्या गावात फिरलो, कोणी वर्गण दिली नाही. काय बोलता? हा पण आबा साहेबांनी दिली राव. हा आपण दिली ना मला आबा साहेबांनी पहिल्यांदा वर्गण. हा का? आईच्या गावात. खरं बरं का? मी बी अख्या गावात हिंडलो. तात्याने दिली का आपल्याला वर्गणी? पण तात्याने एक आठ मानली. काय तात्या म्हणला? मला आबा साहेबाचा एक माणूस तिथं नको. अयो आबा साहेब तसं मानला की काय तात्याचा एक माणूस दिसायला नको. अयो डोक्याला टेन्शनच झालं ना. नाही आपण एक काम करू, त्यांचं तिकडे उलट पालत का आपल्याला म्हटल्याची मतलब बस विषय संपला. आपल्याला काय बाबा चार घ्या देवा पळताय कशाला? काय काय भैया साहेब नको, आम्ही नाही काय काय वर्ग नको तुमची आम्हाला. नाही का चोरी बिरी केली का? पळताय. अरे बाबा नो, तुम्ही असं का सारखं घाबरत का असता गोष्टीचं? सदन एखादा तुमच्या घर देवा काय झालं? आयुक्त तुम्ही आम्हाला ढाकत ठेवता म्हणल्यानंतर आम्ही घाबरणार. कसं ठेवतो? ढाकत ध म्हणला वय मला ध्वच्या जागा भय ऐकू आलं. मला वाटलं मागेची वर्गणी मागितली म्हणून मारता का काय? अरे वर्गणी मागितली म्हणून मागत नाही मी तुम्हाला, वर्गणी द्यायला आलोय. वर्गणी तुम्ही ते माकड पाठी करणार होता ना? हा ते म्हणलं कसं आहे, म्हणलं थोडस तुम्ही मला म्हणले सकाळी वर्गणी मागितली पण मी तुम्हाला दिलं नाही, नंतर माझ्याच मला गिल्टी वाटलं. गिल्टी? गिल्टी म्हणजे फिल्टी. अरे म्हणजे वाईट वाटलं. आणि मग मी म्हणलं अरे पोर सगळे एवढी उन्हातानाच फिरतायत, एवढं आखड पाठी कर, त्यांना पैसे दिलं पाहिजे. मग मी काय म्हंटल, काय पैसे आणले का पण घरून? अरे पैसे आपल्याला मी आणलो होतं मागच्या खिशात. बघा तुझे कसं काय माझे पैसे बघ बरं. माझे कसे येईल आमच्याकडे? काय झालं? अजून एक दोन तीन. तू काय बघतो? तू काय थांब की जरा मोजू तोर बी जमले का ना? एवढं तोंड कसलं वाचतंय तुझं गोष्टीचं? हात घाली ना मजा पहिलं परत पहिल्यापासून मोजावं लागेल. एक धुकं लावतो आमदार राव, तू मध्ये लोकांना बोलो परत पहिल्यापासून मोजावं लागेल. ती नोट चिकटली मग नको लग. अरे मोठं पैसे अख्ख्या गावाला थुका लावलाय तू. एक दोन तीन पाच. मग बोलला का मध्ये परत? अरे मध्ये बोलला गेली तुमचं माझं गोष्टीच किती झालं? आतापर्यंत 2000 रुपये मोजलेत मी. ज्यानी पैसा लेना आहे तो गिनने दो. अरे ज्यानी पैसे घेत त्यांना तुमच्या सगळ्यांना घेणार आहे मी. एक दोन तीन
चार आणि पाच पाच सहाशे रुपये कोण कॅशियर पांडवा मोजून घ्या मोजून घ्या मोजून एक दोन तीन सॉरी बर का एक दोन तीन चार पाच सहा सहा लोटा दिल्यात सहाशे रुपये दिले नाहीत दणक्यात होऊन जाऊ द्या पार्टी काय टेन्शन घ्यायचं नाही हा संध्याकाळी मी बी येतो मी बोललो लई मोठा माणूस लई मोठा जाऊ का चलून द्या चालते भारी वास सुटलाय पण काय वास मी तर पहिल्यांदाच वास घेतला असला आईला मी पहिल्यांदा एवढं मटण पाहिलं एकदा बघूया मासला वाईज हा शिजले का बघा थांब थांबा चटका बसल जरा हळू अरे गरम आहे अयो शिजलंय का थोडं कच्च आहे बरं का कच्च आहे हा थोडं कच्च आहे आईला एक काही येणं बिन तर मीच खाऊन बघा तो आई मी काय भारी लागायची हाडूक शिरला असत ना बरे 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 नाही नाही बाकरी आणलं बाकरी बरं झालं काय खमंग वास सुटलाय आपल्या हाताचा वास आहे नुसता तो तात्या पांड गोळा रातचा मी गॉगल घालतोय कर आहो धूर लागतोय म्हणून घातला होता लागतोय वय काय सांगू तुम्हाला रात्री मी बायकोला चांगलं जेवण करून वाढलं आज तिला खाता खाता केस लागला ताटात असं निवा ठोकलाय मला म्हणले वरून खालू सगळे केस बाजरी बरं शिजलं का बघू दे मला एक मिनिट एक काम करा तिप्पी जाऊ द्या वाडा बांडगुळाला कोणी बोलावला बांडगुळाला कोणी बोलावला पैसे दिले असतील मारामारीची भाषा करू नको अरे तारे भांडगुळांनो आम्हाला काय म्हणजे तुम्ही ताटे नाही म्हणून मी जाणार तुमच्यामुळे आम्ही पण थांबत जायचं बाकी कोणी नाही राहिलं काय एवढं भांडत चालत तरी सपना ताई विचारते पण मी काय म्हणत अगं गाव भांडून गेलं आणि हे सगळं आपल्या हाती राहिलंय आता चार पाच दिवस सुट्टीच नाही आपला दिवस तुम्ही नका खाऊ तुम्हाला पावसाळ्यात मुळे होईल लेकर वाटा ती त्याच्यात तुम्ही जा घरी दोघ जण मी खातो आम्ही तुम्ही खाणार का
आईला राव कोणी बसायचे काय एवढं खाऊ एकट्याने नाही 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 पांडवा घे घे चला घे देवा खा देवा कर सुरुवात आईला ताक्या म्हणत होतो ना तो बरोबर एक नंबर पण मला काय म्हणायचंय त्यांनी जे भांडणं झाली ते मी माझ्या मध्ये यायचं नाही माझ्या नवऱ्याचा माझ्या पुढे कोंबडा कुठे कुठलं कोंबडा नवीन आहे गेला असं दुसऱ्या कोंबड्याच्या मध्ये आता खेळायला ते काय लेकरू आहे का खेळाय जायला आम्ही तुला पैसे दिलं होतं एक मिनिट आम्ही तुला पैसे दिले होते आणि तू काय घरचा कोंबडा आमचं पैसे गेलं कुठं काय सांगू म्हणलं घरचा एवढा गावरून कोंबडा आहे तोच खाऊ नेमकं पैसे तरी वाचतील आपल्याला चार पाच दिवस मटण खायला यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्ली अरे तालुक्याचा नेता गल्ली लावून देतो लढी